यांच्या माध्यमातून कुडाळ येथील कब्रस्तानाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कुडाळच्या कब्रस्तानमध्ये लोकसहभागातून स्मृती वन फुलवले गेले आहे. समाजातील एकीचे बळ, त्यातून लावलेले वृक्षारोपण, यातून येणारे फळ नक्कीच सर्वांना सर्वधर्म समभावचा संदेश देईल, असे सतोवाच जावळी साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. कुडाळ तालुका जावळी येथे पत्रकार संघ, मुस्लिम समाज व ग्रामस्थ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा उपवन संरक्षक अनिल अंजनकर, ऋषिकांत शिंदे, सभापती अरुणा शिर्के, सरपंच वीरेंद्र शिंदे, संजय शिंदे, जितेंद्र शिंदे, जावळी वन अधिकारी सचिन डोंबाळे, मुस्लिम समाज, ग्रामस्थ कुडाळ आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार भोसले पुढे म्हणाले की सध्याच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. कुडाळच्या मुस्लिम समाजाने एकत्र येऊन एकूण 500 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. फळझाडे लावून यातून येणारे उत्पन्न सर्व समाजातील घटकांसाठी त्याचा विनियोग करणारी बाब अभिनंदनीय आहे. यावेळी वन विभागाचे उपवन संरक्षक अनिल अंजनकर म्हणाले की राज्यातील जावळी कुडाळच्या दफनभूमीतील इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून वृक्षारोपण करणे हा उपक्रम राज्यातील युनिक घटना आहे. याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. समाज एकत्रित आल्यावर जावळी कुडाळ येथील कब्रस्तानमधील वृक्षारोपण कुडाळ महाराजा शिवाजी हायस्कूल च्या मुलांनी गावातून वृक्ष दिंडी काढून जनजागृती केली व उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी सरपंच वीरेंद्र शिंदे, ऋषिकांत शिंदे, प्रकाश निंबाळकर, दत्ता रासकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, राक्षे गुरुजी, RPIचे रोकडे हाजी मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघ, मुस्लिम समाजातर्फे मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. यावेळी समीर अतार, नसीर डांगे, अल्ताफ अतार, सलीम अतार, खन्ना डांगे, बशीर डांगे, साबीर पठाण, मनोज वंजारी, भाऊराव शेवते, जावळी पत्रकार संघाचे महेश बारटक्के, इम्तियाज मुजावर, वसीम शेख, सूर्यकांत जोशी, संदीप गाडवे, रघुनाथ पार्टे, दत्ता पवार, धनंजय गोरे, प्रशांत गुजर आदी पत्रकार उपस्थित होते. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जो महाराष्ट्र आज 500 झाडांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांच्या सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर आपले या विभागाचे सन्मान्य नेते, आपले सहकारी मान्य शिवाजी शिंदे, आपले सभापती ताई, त्याचबरोबर आपले सर्वच पंचायत समिती सदस्य विजयजी सुतार, अंजनकर साहेब, आपल्या जावळी तालुक्याचे फॉरेस्टच्या मान्य डोंबाळे साहेब, तसे आपले हाजी डांगे साहेब, अजीजबाई, इम्तियाजबाई आणि सगळेच सर्व मुस्लिम बांधव इथे उपस्थित आहेत. आपले सरपंच कुडाळचे वीरेंद्र शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. आताच इम्तियाजबाईंनी एवढं जोशपूर्ण भाषण केलंय, मला 2 मिनिटं कळत नव्हतं की आपण इम्तियाज काय आता इलेक्शनची तयारी कुठची कुठली करतोय काय. आता इम्तियाज विधानसभेची जी लोकसभा आहे तो विधानसभा आहे, मग तुला लोकसभेला पाठिंबा तुला लगेच आहे. कारण आता एवढं सगळं त्यानं आज याच सांगितलेलं आहे, सगळं काय काय या कब्रस्तानासाठी कुणी कुणी योगदान दिलं, शिंदे साहेब असतील, त्यांच्यानंतर अल्पसंख्याक जे निधी आपल्याला मिळतो प्रत्येक मतदारसंघाला आणि प्रत्येक ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, जी मोठी गावं आहेत, त्यांना महाराष्ट्र शासनाकडनं अल्पसंख्याक निधी हा वेगळ्या पद्धतीने दिला जातो. मला वाटतंय यावेळेला एक काम आपण मंजूर केलं, त्यावेळेला आपले मुंबईचे आमदार ते मंत्री होते नसीम खान मंत्री होते. नमस्कार, मी इम्तियाज भुजावा, VM न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 1 जुलैपासून 30 जुलैपर्यंत शासनाचा 13 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये धुमधडाक्यामध्ये सुरू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आणि सर्व सातारा जिल्ह्यातील नागरिक वृक्ष लागवडीसाठी आता सज्ज झालेले आहेत आणि प्रत्यक्षात वृक्ष लागवड सुरू झालेली आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर काल शिवथर येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू झाला आणि ते त्या ठिकाणी यशस्वी पार पडला. याच पार्श्वभूमीवर जावली तालुक्यामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आज मुस्लिम समाज आणि पत्रकार संघटना यांच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमाला उपस्थित आहेत सातारा जिल्ह्याचे वन विभागाचे अधिकारी अंजनकर साहेब. अंजनकर साहेब, आपलं स्वागत आहे व्हीएम न्यूजमध्ये. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम धुमधडाक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि 13 कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट आहे, जवळजवळ निम्म टार्गेट पूर्ण होत आलेलं आहे आणि या पार्श्वभूमी वन विभाग सज्ज झालेला आहे, शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. काय सांगाल या संदर्भात? हा जो उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्र शासनाने 50 कोटी वृक्ष लागवडीचा, 2017 पावसाळ्यापासून सुरुवात झालेली आहे. 2017 पावसाळ्यामध्ये 4 कोटी वृक्ष लागवड हाती घेण्यात आलेली होती आणि 2018 पावसाळ्यामध्ये आपण 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केलेला आहे. पुढच्या वर्षी 2019 पावसाळ्यामध्ये आपण 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम घेऊन आणि असं आपण 50 कोटी वृक्ष लागवडीचा आपला जो लागवडीचा उपक्रम आहे तो पूर्ण करणार आहोत. काल शिवतर येथे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास आपण शुभारंभ केला. आज जावळी येथे कुडाळ जावळी तालुक्यातील कुडाळ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आणि कुडाळ पत्रकार संघाच्या वतीने कब्रस्थानामध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखरच अत्यंत प्रशंसनीय आहे. सर्वसाधारणपणे कधीही कब्रस्थानामध्ये वृक्षारोपण केलं जात नाही पण हा माझ्या माहितीप्रमाणे एक पहिलाच असा उपक्रम असेल की जो कब्रस्थानामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. इथे जी वृक्ष प्रजाती सिलेक्ट केलेली आहे, दापोली येथून आणलेली आहे, ही सगळी फळझाडाची वृक्ष लागवड आहे. जसे त्याच्यामध्ये आंबा आहे, नारळ आहे. इथे आयोजकांनी फक्त वृक्ष लागवड करून थांबलेले नाहीत तर आयोजक याच्यापासून फळझाडापासून जे आपल्याला भविष्यामध्ये उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नाचा उपयोग ते गरजू जे ज्यांना गरजवंतांच्या शिक्षणाकरता किंवा आरोग्यसेवेकरता ते उपलब्ध करून देणार आहे. हा खरोखरच लोकसहभागाचा एक अत्यंत म्हणजे अनुकरण करावा असा उपक्रम आहे आणि मला आशा आहे की या उपक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करून असाच उपक्रम आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्वत्र राबवण्यात येईल अशी मला आशा आहे. धन्यवाद. नक्कीच लोकसहभागातून वृक्ष लागवड झाली पाहिजे अशा माध्यमातून अंजनकर साहेब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्यक्षात 2 दिवस या उपक्रमामध्ये जावळी तालुका वन विभाग याच्यात काही सहभागी आहे. प्रत्यक्षात सचिन डोंबाळे आमच्या आपल्या समवेत आहेत. डोंबाळे साहेब, काय सांगाल या संदर्भात? आज हा उपक्रम आपल्या समवेत आलेला आहे. शासनाचा 13 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम 2018 पावसाळ्याचा सुरू झालेला आहे. 1 जुलैपासून 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 कोटी वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सहभाग म्हणून जावळी तालुका मुस्लिम समाज आणि जावळी तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं आज जावळी तालुक्यातील कुडाळ या गावी स्मशानभूमीमध्ये कब्रस्थानमध्ये 500 वृक्ष लावण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. इम्तियाजभाई मुजावर आणि त्यांच्या मित्रपरिवार, जावळी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी हा कार्यक्रम फक्त वृक्षारोपण किंवा स्मशानभूमीचं सुशोभीकरण असं याचं स्वरूप नसून त्याचा ते वृक्ष जगवण्याचं त्यांचं पूर्णपणे प्लॅन त्यांच्याकडे तयार आहे. त्या वृक्षांपासून येणाऱ्या उत्पन्नाचं काय करायचं याचं देखील नियोजन पूर्णपणे त्यांनी केलेलं आहे आणि अशा हा एकमेव द्वितीय उपक्रमासाठी मी त्यांना वन विभागाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये हा वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम सगळीकडे धुमधडाक्यात सुरू असताना जावळीसह आता सातारा जिल्ह्यात प्रत्येक गावागावामध्ये वृक्ष हरित सातारा जिल्हा निर्माण होणार आहे. कॅमेरामन वसीमसह इम्तियाज मुजावर, व्हीएम न्यूज मराठी, सातारा.